करायला तयार नाही. त्यांनी जर सांगितलं मी म्हणतो म्हणजे सत्य समजा, संभाजीनगर नाव कशाला पाहिजे, मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर समजा. मला आता लक्षात आलं पाणी मागायला गेलं रावसाहेब तर काय होईल, मी म्हणतो संभाजीनगर, मी म्हणतो तर संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा. म्हणजे दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेघ आहे. पण बंधू भगिनींनो, हर गर्मी में, हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है, हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है, हलक में प्यास है और आंखों में पानी है. ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ये तो नीचे वाले तेरे बंदों की बेईमानी है. या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहानलेलं ठेवलंय. आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या, एवढ्या अटी, इकडनं जायचं नाही, इकडे स्टेज करायचं नाही, इकडे हे करायचं नाही. अरे आज जनसैलाब आहे, तुम्ही रोखू शकत नाही, अशा अटीच तयार झाल्या नाही की आम्हाला थांबवू शकतील. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, जनतेकरता या ठिकाणी काम करतो. आणि बंधू भगिनींनो, आमचे शिवसेनेचे मित्र या जन आक्रोश मोर्चाचे पोस्टर फाडत होते, पोस्टर. अरे तुम्ही पोस्टर फाडू शकता पण हा आक्रोश तुम्ही फाडू शकत नाही. तुम्ही पोस्टर मिटवू शकता पण हा आक्रोश तुम्ही मिटवू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर नळ उघडल्यावर हवा येते, संध्याकाळी नळ उघडल्यावर हवा येते, सात सात दिवस नळात केवळ हवा येते, नळ पाण्याकरता की हवेकरता समजत नाही, अशा परिस्थितीमध्ये माझी माय मावली ज्यावेळी मनातल्या मनात तुम्हाला शिव्या शाप देते, लक्षात ठेवा ते शिव्या शाप तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो.